तर आपण सायन्स फॉर्मचं थर्ड चॅप्टर स्टार्ट करतो आहे, केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन्स. केमिकल याच्यामध्ये चार पॉईंट बघणार आहे आपण. केमिकल रिॲक्शन म्हणजे रासायनिक अभिक्रिया, त्याच्यानंतर केमिकल रिॲक्शन घेण्याचे रूल्स, नंतर केमिकल इक्वेशन बॅलन्स कसं करायचं जे तुम्हाला 9वीमध्ये थोड्या प्रमाणात शिकवलेलं आहे, आणि नंतर सगळ्यात सोपा भाग म्हणजे टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. तुम्हाला मागच्या वर्गामध्ये माहिती असेल व्हॉट आर द टाईप्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स, एलिमेंटचे प्रकार, कंपाऊंडचे प्रकार, व्हॅलेन्सी म्हणजे काय, त्याच्यानंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिणं गरजेचं काय आहे वेगवेगळ्या कंपाऊंडचे, हाऊ आर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड्स रिटन. 8वीपासून मी तुम्हाला फॉर्म्युले लिहायला सांगितले, सिम्बॉल लर्न करायला सांगितले. सर्व मॅक्झिमम असे कंपाऊंडचे फॉर्म्युले पाठ करायला सांगितले. इन अर्लियर स्टँडर्ड वी हॅव सीन हाऊ कंपाऊंड्स आर फॉर्म्ड बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट. वेगवेगळ्या गुणधर्मांच्या कॉम्बिनेशनमध्ये कंपाऊंड तयार होतात. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन ऑक्सिजन एकत्र आलं तर वॉटर तयार होतं, कार्बन ऑक्सिजन एकत्र आलं तर कार्बन डायऑक्साईड तयार होतं, सोडियम आणि क्लोरीन एकत्र आलं तर सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ तयार होतं. हे आपण मागच्या वर्गामध्ये शिकलेलो आहोत. वी हॅव ऑल्सो लर्न दॅट द ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड इज टू अटेन द इलेक्ट्रॉन कॉम्बिनेशन विथ कंप्लीट ऑक्टेट. तर ज्या वेळेला मूलद्रव्याचे शेवटचे इलेक्ट्रॉन हे रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभागी होतात, तुम्हाला माहिती मेटल इलेक्ट्रॉन देतात आणि नॉन मेटल इलेक्ट्रॉन घेतात, आणि त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होऊन कंपाऊंड तयार होऊन जाणार सोडियम, सोडियमचा अटॉमिक नंबर 11 आहे, त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 281 आहे, म्हणून तो एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो. त्याच्यानंतर क्लोरीनचा अटॉमिक नंबर 17 आहे, त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 287 आहे, आणि म्हणून तो एक इलेक्ट्रॉन गेन करतो. अशा पद्धतीने सोडियम एक इलेक्ट्रॉन देतो, क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेतो. सोडियम जो आहे, सोडियम एक इलेक्ट्रॉन घेऊन त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो, क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेऊन त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतं आणि सोडियम क्लोराईड हा कंपाऊंड तयार होत असतो. हे आपण मागच्या वर्गामध्ये बघितलेलं आहे. द ऍटम्स आर इन कंप्लीट ऑक्टेट. ऑक्टेट म्हणजे अष्टक. अष्टक हा नियम आहे. डबलेट आणि ऑक्टेट तुम्हाला शिकवलेलं आहे. ऑक्टेट कंप्लीट करून एलिमेंट स्टेबल होतात, टेकिंग ऑर शेअरिंग इलेक्ट्रॉन टू टीचर, इलेक्ट्रॉन देऊन किंवा घेऊन ते स्टेबल होतात आणि त्यांचं ऑक्टेट कंप्लीट करतात. अशा पद्धतीने हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे. या सुरुवातीला प्रकरणाला आपण केमिकल रिॲक्शन म्हणजे काय ते बघणार आहोत. सम ऑफ द सायंटिस्ट ऑफ 18th and 19th century कॅरिड आउट फंडामेंटल एक्सपेरिमेंट ऑन केमिकल रिॲक्शन. काही शास्त्रज्ञांनी 18व्या आणि 19व्या शतकामध्ये काही एक्सपेरिमेंट केले आणि या एक्सपेरिमेंटमधून त्यांनी केमिकल रिॲक्शन इक्वेशन कसं लिहायचं त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. तो तर फ्रॉम देअर एक्सपेरिमेंट दॅट ड्युरिंग केमिकल रिॲक्शन कंपोजिशन ऑफ द मॅटर चेंजेस अँड दॅट चेंज रिमेन परमनंट. म्हणजे ज्या वेळेला एखादी रासायनिक अभिक्रिया होते, रासायनिक अभिक्रियामध्ये जो मूळ कंपाऊंड असतो त्याचे गुणधर्म बदलतात, त्याचा रंग बदलतो, आणि रंग बदलल्यानंतर एक जो प्रोडक्ट तयार होतो त्याला परमनंट असा रंग हा प्राप्त होत असतो. ऑन द कॉन्ट्ररी ड्युरिंग फिजिकल चेंज ओनली स्टेट ऑफ मॅटर चेंजेस. परंतु फिजिकल म्हणजे भौतिक बदलामध्ये जर बघितलं तर पदार्थाचे फक्त अवस्था बदलतात. अँड दिस चेंज इज ऑपन टेम्पररी नेचर. म्हणजे दोन प्रकारचे चेंज आहेत. केमिकल चेंज हे आपल्याला या प्रकरणात बघायचं आहे. केमिकल चेंज म्हणजे नवीनच पदार्थ तयार होतो, त्याचं ॲपरन्स वेगळं असतं, त्याचं ऑर्डर वेगळी असते. परंतु फिजिकल चेंज म्हणजे फक्त अवस्था बदलते तो, आणि तो बदल तात्पुरता असतो हे आपल्याला बघायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे पुस्तकात. जर मी बघितलं सम कॉमन फिनॉमिनन, याच्यामध्ये कोणता फिजिकल चेंज आहे, कोणतं केमिकल चेंज आहे, तुम्ही सगळे विद्यार्थी करू शकता. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इन टू वॉटर म्हणजे बर्फाचं पाणी होणे हा फिजिकल चेंज आहे. कुकिंग ऑफ फूड हा केमिकल चेंज आहे. रिफायनिंग फ्रूट हा केमिकल चेंज आहे. मिल्क टर्न इन टू कर्ड हा सुद्धा केमिकल चेंज आहे. याच्यात पुन्हा कर्डपासून मिल्क मिळवता येत नाही, म्हणजे मूळ पदार्थ मिळवता येत नाही म्हणजेच केमिकल चेंज, आणि मूळ पदार्थ पुन्हा मिळवता येतो म्हणजे फिजिकल चेंज. अशा पद्धतीने हा इंट्रोडक्टरी पार्ट आपल्याला माहीत. ओके, तर आपल्याला आता विद्यार्थ्यांच्या समोर म्हणजे तुम्हाला हा प्रयोग शाळेत करायचा आहे, तरी तुम्हाला
मी तुम्हाला विद्यार्थ्यांचा समूह करा आणि तुमची शाळेचे जे लॅब असिस्टंट किंवा शाळेचे शिक्षक असतील सायन्सचे टीचर यांच्या समीप समोर तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे. याच्यामध्ये आपल्याकडे साहेब थर्मोमीटर इलेक्ट्रॉनिक डिश ट्रायपॉड स्टँड पनेल बन्सेन बर्नर हे तुम्हाला दाखवलं जाईल प्रयोगशाळेमध्ये. केमिकल्स दिलेले आहेत या ठिकाणी तुम्ही वाचून घ्या. याच्यामध्ये 1 ते 5 ॲक्टिव्हिटी दिलेली आहेत त्या नीट बघा. 1 स्पूनफुल ऑफ लाईमस्टोन पावडर. लाईमस्टोन पावडर म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेटचं फॉर्म्युला आहे CaOCOP. CaCO3 लाईमस्टोन. आणि याला काय करायचं आहे तुम्हाला एका युनिटची डिशमध्ये हीट करायचं आहे. हीटचं सिम्बॉल आहे. हीट केल्यानंतर तुम्हाला दिसेल की कॅल्शियम ऑक्साईड तयार होईल प्लस CO2 हा बाहेर पडेल. चुनखडी एका युनिटिव डिशमध्ये घ्यायची आहे. तिला हीट करायचं आहे. हीट केल्यानंतर तुम्हाला दिसेल की याच्यातून कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड हा बाहेर निघून जाईल म्हणजे एव्हपोरेट होईल. ही पहिली रिॲक्शन आहे. नंतर एका सोल्युशन बिकर घ्यायचं. त्या बिकरमध्ये कॉपर सल्फेट सोल्युशन घ्यायचं. कॉपर सल्फेट सोल्युशन जे ब्ल्यू कलरचं राहील आणि या ब्ल्यू कलरच्या कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये आपल्याला काय करायचं झिंक ॲड केल्यानंतर तुम्हाला दिसेल ॲड झिंक इनटू कॉपर सल्फेट सोल्युशन. तर झिंक याच्यामध्ये टाकल्यानंतर हा जो ब्ल्यू कलर आहे हा थोडा पेंट व्हायला सुरुवात होईल. तर ही जी रिॲक्शन आहे या पद्धतीने झिंक प्लस कॉपर सल्फेट ही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. झिंक जो आहे हा लेस रिॲक्टिव्ह मेटलला डिस्प्लेस करतो. झिंक कॉपरची जागा घेतो. कॉपर डिस्प्लेस होतो आणि या ठिकाणी झिंक वेगळा होऊन सॉरी कॉपर सेपरेट होऊन झिंक सल्फेटचं झिंक हा कॉपरपेक्षा मोर रिएक्टिव्ह आहे आणि हा काय करतो कॉपरची जागा घेतो आणि कॉपरला सेपरेट करतो आणि झिंक सल्फेट आणि कॉपर हा वेगळा होत असतो. अशी दुसरी रिॲक्शन आहे. पुढे डबल ही सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. पुढची डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आपण बघू. पडतो आपण पुढच्या पहिली बघितली डिकम्पोजिशन लाईमस्टोनचं. नंतर सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन बघितली झिंक कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये टाकलं आणि झिंक सल्फेट आणि कॉपर सल्फेट झाला. तिसरी जी आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन यामध्ये पोटॅशियम क्रोमेट आणि बेरियम सल्फेट याच्यामध्ये पोटॅशियम आणि बेरियम दोन मेटल आहे एकमेकांना डिस्प्लेस करतात. पोटॅशियम बेरियमला डिस्प्लेस करतो आणि बेरियम पोटॅशियमला म्हणून याला डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणतात. तर हे दोघं सोल्युशन घ्यायचे आणि त्यांना एकत्र करायचं. एकत्र केल्यानंतर तुम्हाला असा आढळून येईल की बेरियम क्रोमेट तयार होईल प्लस पोटॅशियम सल्फेट तयार होईल. या ठिकाणी डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे यांचा कलर सुद्धा चेंज होईल आणि कुठल्याच प्रकारचा गॅस याच्यामध्ये बाहेर पडणार नाही. तर पुढची पुन्हा अजून एक डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. नीट बघा. सोडियम कार्बोनेट आणि कॅल्शियम क्लोराईड या दोघं रिॲक्शन आपल्याला बघायचे आहे. सोडियम कार्बोनेटचं सोल्युशन आणि कॅल्शियम क्लोराईडचं सोल्युशन घ्यायचं एकमेकांमध्ये टाकायचं. पुन्हा सोडियम जो आहे हा क्लोरीन कॅल्शियमला डिस्प्लेस करतो आणि कॅल्शियम हा पुन्हा सोडियमची जागा घेतो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम क्लोराईड म्हणजे ट्वाईस एलसीएम अशा पद्धतीचं हे इक्वेशन या ठिकाणी तयार होतं. म्हणजे ही पुन्हा एक आधुनिक डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. याच्यात चेंजेस होतात. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये ॲप्रन्स बदलतं. कंपाऊंडचं ॲप्रन्स बदलतं. त्याच्यानंतर नवीन प्रोडक्ट हे तयार होत असतात. पुढचं जे पाचवं आहे फॅलिक अनहायड्राइड याचा फॉर्म्युला जो आहे तो CaH4O3 हा त्याचा फॉर्म्युला आहे फॅलिक ऍसिडचा. लक्षात ठेवा तुम्ही फॅलिक ऍसिडचा फॉर्म्युला. तर हा फॅलिक ऍसिड जर आपण इलेक्ट्रॉनिक डिशमध्ये घेतला आणि
हीट केल्यानंतर एक करोसिव सोल्यूशन यामध्ये तयार होत असतं.